नमस्कार, मी ज्ञानदा कदम. कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, बीजी चितळे आणि तन्वी हर्बल तन्वीशतामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या लोकसंगीतातला सगळ्यात दमदार आणि सगळ्यात ऐटबाज कलाप्रकार कुठला असेल तर तो अर्थातच लावणी. आणि लावणीमधलं शब्दांचं लावण्य आपल्या दमदार आवाजानं तुम्हा आम्हापर्यंत गेली अनेक वर्ष सातत्यानं पोहोचवणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण आज आपल्या कट्ट्यावरती आहेत. खरं तर लावणी म्हटलं की त्याच्या शृंगार रसात अधिक मजा आहे आणि लावणीमधला हा शृंगार अतिशय शालीन पद्धतीनं सुलोचनाताईंनी त्यांच्या ठसकेबाज आवाजातनं सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. मी खूप शुअर आहे की महाराष्ट्रातल्या अशा अनेक मुली असतील की ज्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला स्टेज परफॉर्मन्स हा सुलोचनाताईंनी म्हणजे अर्थातच माईंनी गायलेल्या लावणीवरतीच दिलेला असेल. त्यांची घरंदाज लावणी आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवते. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कलेचा वारसा जे पुढे नेत आहेत ते त्यांचे चिरंजीव आणि प्रसिद्ध ढोलकीवादक विजय चव्हाणसुद्धा आज आपल्यासोबत आहेत. तर या दोघांशी आपल्याला बातचीत करायची, आपण कट्ट्याला सुरुवात करूया. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. माई, असं आहे की महाराष्ट्रात बाकी गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्र खूप रीत्यानं खूप पद्धतीनं बदलला. बदल जो झाला नाही तो तुमच्या आवाजाच्या तुमच्या गाण्याच्या वर पिढ्यांमागून पिढ्या झुळण्याचा जो एक प्रघात आहे त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. इतकी वर्ष आता जवळपास 50-60 वर्षांपेक्षा जास्त काळ तुमच्या गाण्यांचं गारूड जे आहे ते मराठी माणसाच्या मनावर कायम आहे. तुम्ही आता ह्या सगळ्या तुमच्या प्रवासाकडे बघताना तुमची काय भावना आहे, तुम्ही कसं बघता हल्लीचं गाणं, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, आम्हा सगळ्याच लोकांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कलाकार कुठल्याही प्रतीचा असू दे, त्यांनी उंच वर मान ठेवून नाही चालायचं. आणि त्याच्यामध्ये कलाकार म्हटल्यानंतर कलाकाराला सौम्यपणा पाहिजे, अतिरेकीपणा नाही. मी वयाच्या 6व्या 7व्या वर्षापासून गाते. तुम्हाला सांगते, उर्दू नाटकं, हिंदी, मराठी, गुजराती या नाटकातनं पण मी कामं केली. लैला मजनूमध्ये छोट्या मजनूची भूमिका मी केली, डायलॉग वगैरे सगळं. आणि तुम्हाला सांगते, सरस्वतीच्या पायाची शपथ मला गुरु नाही. तुमच्या गाण्याचं जे शुद्ध रूप आहे, ते जे प्युरिटी आहे त्या गाण्यातली, त्या गाण्यातला जो एक गोडवा आहे गावरान, तर तो त्यामुळं शाबूत राहिला. तुम्हाला असं वाटत नाही का, तुम्हाला असं वाटतं की गुरु मिळाला असता तर तुमचं गाणं आणखीन खुललं असतं? नाही, का पुष्कळ जणांचं असं आहे ना की त्यांचा गुरु हा असतोच. गुरुशिवाय कुठलं शिक्षण नाही, गाणं नाही, काही नाही, काही नाही, कुस्ती नाही. पण मला गुरु नव्हता हो, मी ऐकूनच गायची, ऐकून ऐकूनच गायची. आणि मला कोणी हिंदी शिकवलं नाही, तमिळ गाणी शिकवली नाही, त्यापर्यंत ज्या रिहर्सलमध्ये काही शिकवतील तेवढेच. सर्व प्रकारची मी गाणी गायली. पण माई, तुम्ही म्हणजे मुळामध्ये तुम्ही नाटकांमधनं 6व्या वर्षापासून तुम्ही काम करताय, तुम्ही गातायही 10व्या 12व्या वर्षापासून, तुम्ही सिनेमांसाठी हिंदी सिनेमांसाठी सुद्धा गाणी गायली, तुमच्याकडे हे आलं कुठून? माझे म्हणजे ह्याचे वडील श्यामराव हे कोल्हापूरचे, त्यांनी मराठी पिक्चर काढलं होतं कलगीतुरा, उषा किरण वगैरे होते. त्या पिक्चरमुळे त्यांची आमची माझी ओळख झाली. आमची त्यांच्या पिक्चरमध्ये गायलं, त्यांनी आधीच्या लावण्या माझ्या ऐकल्या म्हणून त्यांनी त्यांच्या पिक्चर्समध्ये घेतल्या. आणि त्यांचं मग एकनाथ सुरू झालं, शाहू मोडक होते एकनाथच्या रोलला. आणि आईला म्हणाले, गाण्याचं 1-2 रेकॉर्डिंग आहे ते करून आई, मी सुलाला, मला सुला म्हणायची, मी सुलाला आणून सोडतो. कुठलं हो, मी त्यांनी माझं लग्न लावूनच आणली मला. त्यांच्या मित्राच्या घरी भटजी बसलेले चौरंग समय, मला वाटलं सत्यनारायण वगैरे का असेल. हो म्हटलं, म्हणून मला यांनी इकडे आणली,
तिथेच लग्न लावलं. अगं आईने मार मार मार. पण आईला माहितीच नव्हतं का तुमचं लग्न? नाही नाही, मला रिहर्सलला म्हणून त्यांनी नेली. पण एक आहे असा माणूस, मी खरं सांगते, प्रत्येकाला मिळावा. त्या माणसाने इतकं आमचं सगळं काय चांगलं केलंय. त्यांच्या आत्म्याला परमेश्वर सदा शांती देऊ. ह्यांची कुठली रूप अतिशय देखणे होते, तुम्ही पाहिले चव्हाण खूप देखणी. पण चोरून एकच वस्तू, बर्फीचा तुकडा, दुसरं काय नाही. ते चोरून खायचं. मग आमच्या समोर मारवाडी होता, मला बघितली की करायचा म्हातारे. पण माई, तुम्ही जेव्हा सुरुवात केली, म्हणजे मुळामध्ये तुमच्याकडं गाणं आलं कुठून? आमच्या घरचा मेळा होता आणि त्या मेळ्यामध्ये संध्या, संध्याची बहीण विजया, माझी बहीण शकुंतला, मी म्हणजे खूप लहान, खूप म्हणजे खूपच कृष्णाच्या भूमिकेपेक्षा लहान, त्या मेळ्यामध्ये ह्या तिघी जणी काम करायच्या. आणि मग शेवटी गुजराती झाले मुंबईत म्हणून गरबा हा केलाच पाहिजे. मग तो गरबा करायच्या वेळी मी झोपलेलीच होते. मी फक्त कृष्ण लहान अगदी, मला उठवली, बेबी बेबी उठ म्हणे, चल कृष्णाचं काम आलं, उठ 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 उठ. सगळं म्हणजे फक्त टोपच बांधायचा होता. थांब थांब तुला झोप आली वेळ, भरभर भरभर चहा आणला, आधी भरभर चहा पी तुझी झोप जाईल. मी चहा पियायला घेतला आणि त्यांनी चहा आणला, मी लहान आहे त्याची एक कानाखाली वाजवली. गागो बेबी मारलं, चहा कच्चा आहे बघ पिऊन. तुला चहा पियायला देतोस काय, चहा साखर नव्हती. पण विजूला सांगा, मी आत्ता आत्ता चहा पियायला लागले एवढ्या वर्षी. आत्ता माझं 86 चालू आहे. पण एक आहे, शरीराला श्रीमंत नाही ठेवायचं, त्याला झुंपलंच पाहिजे का बरं. पण तुम्ही वयाच्या कितव्या, 8व्या 9व्या वर्षापासून झुंपलं शरीराला? काय ते शरीराला तुम्ही वयाच्या 8व्या 9व्या वर्षापासून झुंपून टाकलं? त्याच्याही आधी कृष्णाची भूमिका लहानपणापासून करायची. उभं राहायचं आपलं बनती. पण मग लावणी तुमच्याकडे कशी आली? लावणी आमच्याकडे ग्रामोफोन होता आणि माझे धाकटे भाऊ म्हणजे मोठ्या भावांचे 5चे, त्यांनी एक रेकॉर्ड आणलं. ते मोठा ग्रामोफोन होता असा आणि रेकॉर्ड लावली वत्सलाबाई कुंठेकर. सरकारी पाहुणेमधली लावणी होती बैठकीची, ती म्हणजे संभाळ ग संभाळ ग संभाळ ग संभाळ ग संभाळ दौलत लाखाची ग तुझ्या ज्वानीची कस्तुरी पाहून ग तुझ्या ज्वानीची कस्तुरी पाहून ग चहुबाजूनी येतील पारधी ग आणि मोहात गुंतून फसशील ग तुझी तूच एकली नावाडी ग. हे रेकॉर्ड चालू होतं, आमच्या आई चपाती करत होत्या. ए बांगडी बंद कर, आधी बांगडी बंद कर, ही बांगडी कोणी आणली? म्हटलं आई आपण नाही आणली. कुठं येतो ज्ञान आहे त्याला आण इकडं. जे घर असं काय जे पेटलं हे असल्या शब्दाच्या लावण्या घरात लावता. आणि तुम्हाला खरं सांगू, ती लावणी अजून मी म्हणते त्या लावणी तोच माझा गुरु, ती लावणी. आणि मी त्या लावण्या आणि खरोखर सरस्वतीची शपथ मला गुरु नाही, ती लावणी ऐकून मी दुसऱ्या लावण्या म्हणायला लागले. पण मग जेव्हा तुम्ही लावण्या म्हणायला लागलात तर आईची काय भावना होती? मग भावना मला काय असं नाही, तुम्हाला खोटं वाटेल, अजून पावडर नाही ह्या वयात पण नाही लहानपणापासून. आमची आई भयंकर, बापरे शिस्त भयंकर होती. मारायची का? मारायची नाही, मी नाही मार खाल्लं, बाकी सगळ्यांनी खाल्ले, बेदम खाल्लंय. आमचे आप्पा तेवढे सुटले, ते रेकॉर्ड आणली म्हणून कंटे तिथं नव्हते. त्या
माझे आजोबा माळुसरे घराण्यातले नानासाहेब, त्यांची तालीम होती फुलेश्वरला. पण हे कुटुंब सगळं मुंबईचंच होतं. हे कुटुंब सगळं कदम कुटुंब मुंबईचं. आम्ही सगळे मुंबईतले, सगळे मुंबई. पण मला शाळेचं वेळ नव्हतं. माझं सगळं कुठलं तरी एक मिळणार. सगळं लक्ष गाण्याकडे. तामिळ पिक्चर्स गायली, गुजराती गायली, पंजाबी गायली, हिंदी गायली. आता ही सगळ्या भाषेतले पिक्चर्स मी गायलेत. पण माई, तुम्ही जेव्हा गायला सुरुवात केली त्यावेळेला हिंदीमध्ये खरं तर लताबाई, आशाबाई पण आल्या होत्या का? खूप वेळाने आल्या. त्या तुमच्या नंतर आल्या? खूप वेळाने आल्या. आणि मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला कोण होत्या गात? शमशाद बेगम, जोहराबाई, आमीरबाई होत्या. पण मग जेव्हा तुम्ही गायला प्रत्यक्ष सुरुवात केली त्यावेळेला तुमचं वय किती होतं? माझं वय गायला सुरुवात केली, अगदी पहिलं रेकॉर्डिंग मी परकर पोलक्यात केलं, कृष्ण सुदामा या पिक्चरचं. हिंदी. मी झोपले होते, मला उठवली, बेबी बेबी उठ, आता तुझं गाणं आहे. मी उठले, माझ्या तोंडावर पाणी मारलं. आणि त्यावेळी असे छोटे असे हे माईक नव्हते, मोठंच्या मोठं लांब असं स्टँड, त्याला तो आपला माईकचा गोळा. मला माझं तोंड बिन धुवायला पाणी बिणी दिलं, तोंड धुतलं. मला मी म्हटलं आता बेबी तुझं गाणं आहे हां, आणि हे बघ चुकलीस ना, तर हा जो गोळा आहे ना हा ढांग दिशी डोक्यात मारतात. मला त्यांनी सांगितलं काय, हां चुकू नको अजिबात, अगदी लहान चुकू ना. आणि मी ते रेकॉर्डिंग केलं, शब्द होते मैं तो सो रही थी बंसी काहे को बजाई. आणि तिथून मग ते जे म्युझिक डायरेक्टर होते श्यामबाबू पाठक, त्यांना मिळेल ते पिक्चर्स मी गात होते. पण मी होते परकर पोलक्यात. असे तुमचे हिंदीमध्ये किती सिनेमे झाले? जवळजवळ 250 तरी असतील हिंदी. काले बदल, ढोलक, नाव, तितली, फार मोठे मोठे पिक्चर्स होते. आणि त्यात मी गायची. आणि माझ्या आवाजात बालिशपणा नव्हता, नाही तर मग मला गाणी कशी मिळाली असती. पण तुम्हाला आवडणारं तुमचं हिंदी गाणं कोणतं आहे? मौसम आया है रंगीन, बजी है कहीं सुरीली बीन. मौसम आया है ऐसे में हौले 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 फार पॉप्युलर गाणं काले बदल. पण मग हिंदीमध्ये तुमचं नाव झाल्यानंतर तुम्ही मराठीमध्ये लावण्या गायला? हा, मराठीमध्ये मी नंतर खूप वेळाने आले, खूप वेळाने आले. पण आधी माझी सगळी हिंदी पिक्चर्स होती, हिंदी, तामिळ, सगळी इतर. पण तमिळ गाणी कशी गायचात तुम्ही? तमिळ गाणी कशी तर लिहून द्यायची? ते मराठीत लिहून घ्यायचं. शैव हय्या दो उयम व हैंड्री नान्यण्णी पुलंब, नान्यण्णी पुलंब. मराठीत लिहून घ्यायची. साहेब तुम्ही असं का बोलता? माणसासारखा कोण आहे का जादूगार या पृथ्वीवर? आत्रे एक माझ्यावर खूप प्रेम करायचे, आचार्य आत्रे खूप प्रेम करायचे. त्यांची पण मी गायलीत मराठी, खूप प्रेम करायचे. पहिलं गाणं त्यांनीच दिलं ना, पहिलं त्यांच्याचकडे गायलं होतं ना. मुंबईच्या कॉलेजात गेले पती माझे गेले पती, मुंबईच्या कॉलेजात गेले पती, आणि आले होऊन शन बी ए बीटी. बेगम अख्तरांची आणि तुमची काही आठवण आहे का? रिहर्सलला गेले ना की त्या दोघी तिघी बसलेले असायचे. मी म्हणजे किती लहान हो, त्यांची नाच पण शोभत नव्हती इतकी लहान. मला बघितलं ना तिघी जणी अशा काय गालातल्या गालात हसायच्या. पण कधी त्यांनी हेवा दावा केला नाही, कुणाचाच नाही. ते तिघी जणी होत्या, आमीरबाई, जोहराबाई ह्या ज्या होत्या, कुणाचा वाईटपणा वगैरे नाही. जो तो आपल्या नशिबाने खातो.
तुम्ही मी देऊन होत नाही ते त्याचं लिखाण असते. पण त्यांनी कधी नाही सगळं भजी बिजी सगळं खायचं आणून खाली हॉटेल होते काही होत नाही चुकीचे समजूत आहे. आमचं जेव्हा आपण सगळं खातो हे आहे असंच आहे. पण तुम्ही पथ्य अरे आम्ही तर असं ऐकलं की गायकांना खूप पथ्य पाळायला लागतात. काय ते गायकांना खूप पथ्य पाळायला लागतात. खोट आहे ते एकदम खोट आहे. काही पथ्य का करायची पथ्य कारण काय घसा घशावर परिणाम होतो ना मग घसा काय त्यांनी काय स्पेशल बांधून घेतलंय ते सगळ्यांना तेच आहे ना. हे कौतुक कशाला आमिर कोण बाई गायला होत्या आणि आपल्या शमशाद बेगम आणि कोण बाई होते मी एच एम व्हीतच होते माझे रेकॉर्डिंग होतं नंतर त्यांचं नंतर अरे चहावाल्यांनी चहा वगैरे आणला बटाटी वगैरे काय काय अरे ये केला अरे हमको गाणे काय अगर आम्हाला आवाज गेली तो तेवढ्या शमशाद बाई म्हणतात अरे ए जल्दी जल्दी भजी लेके आ अभी हमारा रेकॉर्डिंग है. क्या ना बेचारा मी सगळं खाते काही नाही त्यांनी दिलंय ना तो सांभाळला. पण गजल आठवते का एखादी तुम्ही गायलेली गजल आठवते का गाता येईल का गजल ऐकवा. माई कशा स्ट्रिक्ट आई आहेत अगदी शाळकरी तुम्ही असाल तेव्हा कशावरून रागवायच्या आणि काय होतं म्हणजे स्ट्रिक्ट म्हणून कशा होत्या. स्ट्रिक्ट म्हणजे माईंच्याबद्दल सांगायचं तर माई घरामध्ये माई आहे आणि स्टेजवरती सुलोचना चव्हाण. कारण कधीकधी आमचं काही बिनसलेलं असायचं माझा मूडच नसायचा तर वाजवताना उगाच असं असं काहीतरी तर माई सांगायचं डुलकी घेऊन खाली उतर. प्रेक्षक आपल्यासाठी काही अपेक्षा ठेवून पैसे खर्च करून आले आपलं कर्तव्य आहे की त्यांना त्यांच्या पैशाचं पूर्णपणे मनोरंजन द्यायचं. तुमचं अंतर्गत काय आहे प्रेझेंटेशनमध्ये नको घरात या इथे फक्त सादरीकरण 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 अशा. पण विजयजी तुम्ही माईंना कधीपासून साथ करायला सुरुवात केली तुम्ही कुणाकडे शिकलात तुम्हाला गुरु मिळाले का. बऱ्याच लोकांनी मला असे बोलले की तुझी आई सुलोचना चव्हाण आहे तू कायस. मग आमच्या गिरगावामध्ये ते आता म्हणलं आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं हे नको हे असलं नको. मग गिरगावामध्ये तेव्हा गणपतीच्या मिरवणुकी गोविंद्याच्या मिरवणुकी नवरात्राच्या गळ्यात ढोल घालून वाजवायचं. म्हणजे सर सांगतो की एवढा खराब केलं आहे ना मी स्ट्रगल की जमिनीवरच्या नोटासुद्धा उचलायच्या. पण आज खरं सांगतो आज आपण ऐकता एबीपी माझ्याचे सर्व दर्शक सर्व परिवार ऐकतोय ज्या वाद्याचा मी अतोनात अपमान केला त्या वाद्याने मला जवळ केलंय. तसं करता करता मग माईंच्या बरोबर कार्यक्रमाला जायला लागलो महिन्यातनं 15-15, 20-20 कार्यक्रम आणि अक्षरशः वाजून वाजून हे पान फुल रक्ताने भरलेलं असायचं सगळी बोटं फाटलेली असायची. कार्यक्रम झाल्यानंतर जेवायला बसलो तर आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये हात बुडायला की तारे दिसायचे झणझण 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 व्हायचं. 3 तास कार्यक्रम बरं माईंच्या कार्यक्रमामध्ये कोणी म्हणजे निवेदक नाही डान्सर नाही मेमिक्री नाही सहगायक नाही. पहिली 2 भजन झाली लावण्या सुरू काय दमछाक असेल
आता वयोमानाने मेमरी थोडी अपडाऊन झाली, ठीक आहे. तर खरं ते सांगतोय, तुमचे सूर आणि त्यांच्या ढोलकीचा नाद असं आम्हाला काही ऐकायला मिळेल का? हा
माई तुम्ही तुम्ही हे गाणं कधी म्हटलंय? अप्सरा आली नाही. ते नटरंग मधलं गाणं आहे ना अप्सरा आली, तर ते म्हणतात की तुम्ही कधी बोलले का? नाही. मग तुम्ही कुठलं बोलल्यात गाणं? मग कुठलं आता मला ते पण काय आठव. तुमच्या वेळी लावणी कुठली पहिली लावणी? नाही नाही, फड संभाळ आहे ना. फड संभाळ ही ह्याच्यातली रंगले रात्री अशा. मग ती कशी आहे त्यांना बघू दे बरं. कुठलं? फड संभाळ. फड संभाळ तुऱ्या लाग आला. तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाण. मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाण. तुझा ऊस वाढला जो मान, तुझा ऊस वाढला जो मान. धाटा धाटानं उभारी धरली, पेरा पेरात साखर भरली. धाटा धाटानं उभारी धरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, नाही वाढीस जागा उरली. रंग पानांचा हिरवा ओला, रंग पानांचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोला, अगं तुझ्या उसाला. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण आज आपल्या कट्ट्यावरती आहेत. त्यांचं लावणीवरचं प्रेम कसं बहरत गेलं, त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची कहाणी काय, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. विजय चव्हाणही त्यांचे सुपुत्र आपल्यासोबत आहेत. या दोघांशी सुरू असलेल्या गप्पा अशाच सुरू राहतील, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्टा. नंतर कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुलोचना चव्हाण आणि त्यांचे पुत्र विजय चव्हाण हे दोघेही आपल्या कट्ट्यावरती आहेत. त्यांच्या सुरांची जादू आज आपण कट्ट्यावरती अनुभवतोय. माई तुमच्या गाण्यात आहे ना, तुमच्या गाण्यामध्ये एक ठसका आहे. तुम्ही गाण्याचं शिक्षण कुठूनही घेतलं नाही, पण तो ठसका कसा आणलात? मग याचे वडील मला तसं हे करायचे चव्हाण, कारण ते कोल्हापूरचे, त्यांना त्यांचं ज्ञान होतं. त्यांना गाता येत नव्हतं, काय तरीच आपलं गायचे, पण मी आपलं घ्यायचे सांभाळून. अजी बात काय नाही, पण त्यांना माहिती खूप होती. यालाही त्यांनीच तयार केलं, मलाही त्यांनीच तयार केलं. पण ते असं नाही सुले असं, असं नाही सुले असं. मग आमचं आम्ही आमचं आम्ही आमच्या मनाने हा त्याच्या मनाने करत गेलं, मी माझ्या मनाने तसं ते जुळवून घेऊ लागले. पाटील ऐकावं, पाटील पाटील कसं काय पाटील, काल म्हणा तुम्ही जत्रेला गेला वगैरे आहे ना ते बाबा. बर आहे का सांगा, बर आहे का काल काय ऐकलं
ते खरं हाय का कसं काय पाटील बर हाय का सांगा बर हाय काल काय ऐकलं ते खरं हाय का खर हाय का सांगा खर हाय खर हाय सांगा काल काय ऐकलं ते खर हाय काल म्हण तुम्ही जत्रला गेला काल म्हण तुम्ही जत्रला गेला तमाशात काळी जिसरून आला इसरलं ठाई गावलं का नाही इसरलं ठाई गावलं का नाही आज तरी संगती आणलंय काल काय ऐकलं ते खरं हाय खरं हाय का सांगा खरं हाय खरं हाय सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय पुण्याचं साहेब पानशेत धरण फुटलं तर त्यांचा पिंडा हाच ना चल 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 याच्यासाठी कार्यक्रम करूया त्यांनी एक सटन रक्कम ठरवली की बाबा एवढी रक्कम आपण पुरी करूया सरकारला देऊया की बाबा आमच्यातर्फे रक्कम पानशेत धरणासाठी जे धरण फुटलं होतं त्यांनी कार्यक्रम केले तर ती अमाऊंट काही पुरी होईना म्हणून त्या कार्यक्रमामध्ये माई म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर गेटवरती पदर पसरून अशा उभ्या राहायच्या मग लोक त्यावेळी काय 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 टाकायचे मदत तरीही ती रक्कम पुरी झाली नाही मग माईंनी स्वतःचे दागिने विकले ती रक्कम पूर्ण केली आणि ती रक्कम पूर्ण करून सरकारला दिली की हे पानशेत धरणग्रस्तांमध्ये जे जे हे झाले हानी झाले द्या त्यांना आणि विषय दुसरी गोष्ट माईंची सांगायची म्हणजे विदर्भामध्ये साधारण 7 ते 8 शाळेच्या मदतीचे कार्यक्रम होते तर संध्याकाळी 7 वाजता माईंच्या गावावरून माणूस आला बिचारा एसटी धरून दर मजल मजल दर मग प्रवास करून का आला बाबा माई बसले तर त्यांनी सांगितलं की यांची आई गेली सर्व ते केलं पण काही कळवता आलं नाही काय नाही म्हणून मी एसटीने सांगायला आलो माई बोलल्या अरे बाबा उद्यापासून तर माझे कार्यक्रम आहेत तर त्यांनी तशा परिस्थितीत जड अंतकरणाने शाळेच्या मदतीचे ते 8 कार्यक्रम केले त्यानंतर येऊन मग उत्तर कार्य गावाला जाऊन पूरं केलं तुम्हाला मी एक हे सांगते सत्य घटना सांगते नागपूरला कार्यक्रम होता धनवटेला कार्यक्रम संपला आणि 5-6 जण आली थिएटरवर ऐकण्यासारखं आहे बघा आली बाई म्हणाले आमचं शमशान आहे ना ती लई लांब आहे हो मड झालं ना की रात्रीचं तर उचलता येत नाही कारण एवढ्या काळोखानं मैल 2 मैल जायला लागतं एवढं लांब आहे म्हटलं थांबा तुम्ही कार्यक्रम झाला ते थांबून होते पैसे जो पेमेंट होता आमचा जो प्रोग्रामचा तो मी साथीदारांचे पैसे दिले त्यांना काही बोलले नाही सगळा पेमेंट गाडी भाडं वगैरे सगळा होता तो त्यांना दिला ते रडायला लागलं म्हटलं असं का रडतंय आणि तुम्ही हे केलं हे इतकं पुण्याचं काम आहे तुम्हाला परमेश्वर कधी कशाचीही कमतरता देणार नाही आणि ती बिचारी गेली जगदीश खेबुडकरांची पण अनेक गाणी माईंनी गायलेली आहेत तर माई त्यांच्या काही आठवणी आहेत का खूप गायलेत खेबुडकर आणि हे पडायला पिकले आंबा बोलूया अलग बाई अलग बाई अलग अलग बाई अलग बाई अलग अला 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 पिकल अंब अल बाई पड़ल पिकल अंबर निट बग पड़ल पिकल अंब अलग बाई अलग बाई अलग अलग बाई अलग बाई अलग अला 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 हप्पा लाल पिकलाय अम्मा अल्ला बाई पाडा
वासना बघून तुम्ही जाणाव पाहुण नमुना बघून तुम्ही जाणाव पाहुण वासना बघून तुम्ही जाणाव पाहुण नमुना बघून तुम्ही जाणाव पाहुण हो पाहुण 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 जरा थांबा पाहुण जरा थांबा अरे घे पाडाला पिकलाय आंबा आला बाई पाडाला पिकलाय आंबर नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. वसंत पवारांच्या बरोबर खूप गाणी केली. बापरे खूप गायली. वसंत पवारांच्या बद्दल काय सांगाल, त्यांच्या काही आठवणी तुम्ही काय हो ते वसंत पवार म्हणजे काय आता बोलायचं नाही जर शान नाही येड नाही पण डोक्यात उड्याच्या काय चाली आय 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 काही नाही यायचं ऐकवायचं बाई वर पण नाही बघायचं बाई उद्या अमुक ठिकाणी आपलं रेकॉर्डिंग आहे हा आणि रेकॉर्डिंगच्या वेळी ते माझ्या समोर विमोर इथं काही उभे राहायचे नाही त्यांना मिळते बाई बरोबर गाणं. तुम्ही स्वतः म्हणजे स्वतःच्या मनानं घेतलेल्या जागा ज्या नंतर खूप गाजल्या तर अशी कोणती एखादं गाण्यातली जागा तुम्हाला खूप म्हणजे सांगता येईल अशी गाण्याची मधल्या ज्या काही जागा असतात ना त्या काही म्युझिक डायरेक्टर्सना गाऊन नाही दाखवता येत त्या अशी जागा आहे ही अशी घ्यायची माझी मी घ्यायची मला कोणी शिकवलेलं सुद्धा नाही आ करायला पण मला एक वेळ होतं गाण्याचं नाही पण अशी माई एखादी सांगता येईल का म्हणजे एखादी जागा तुम्हाला सांगता येईल की जी तुम्ही घेत. चव्हाण सांगायची चव्हाणांना खूप माहिती त्यांना सूर नव्हता पण सुले हे जे असं घेतेस ना हे अशा रीतीने घे ते मला मात्र प्रत्येक जागा सांगायचे मी त्या माझ्या मनाने मग मी व्यवस्थित भरून ती ताला करून घ्यायची ह्याला विचार. पण माई असं आहे ना की लावणी जी आहे तर मगाशी जसा उल्लेख झाला की लावणी ती शृंगार आणि एकूण लावणीच्याकडं मग नाचणाऱ्यांच्याकडं बघण्याची दृष्टी समाजाची आणि ते सगळं फार वाईट नजरेनं बघितलं जातं पण तुम्ही तुमचा आप तुमचा दरारा ते अबाधित राहिलं कायम म्हणजे तुम्ही इतक्या इतक्या उत्तमोत्तम लावण्या म्हटल्यात पण तुमच्याबद्दल असं की कितीही शृंगारिक लावणी असली तरी तुमच्या खांद्यावरचा पदर कधी हलला नाही आणि तुमचा दरारा कधी ढळला नाही तर हे सगळं कसं आलं. आईचं शिक्षण होत खूप होत आईला चालायचं नाही असं आणि माझे आजोबा तुम्हाला सांगितले खूप मोठे तालमीतले हे होते त्यांची स्वतःची तालीम नानासाहेब मारुसरे त्यांची मुलगी माझी आई कधी 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 असं काही ह्याच्यात कोणी चेष्टा नाही शिटी नाही कोणी काय नाही कधी नाही लावण्या गात होते हे विशेष. मध्यंतरी ऍक्सिडेंट मधनं तुम्ही बाहेर आलात काय झाला होता ऍक्सिडेंट. नाही नाही मी सांगतो आम्ही पुण्याला बालगंधर्वाला चाललो होतो कार्यक्रमाला आणि मी आदल्या दिवशी रेकॉर्डिंगवरनं आलो होतो लेट आणि मारुती व्हॅन होती मारुती व्हॅनमध्ये मी आडवा झोपलो होतो वडील माझे पुढे होते ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले आई मी आणि पाठीमागे दोन म्युशन्स होते तर पाऊस होता झिरझिर झिरझिर पाऊस होता साधारण बघा आम्ही लोणावळा क्रॉस केलं म्हणजे तेव्हा बायपास वगैरे हा काय रोड नव्हता तर जोराचे आवाज झाले धाड 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 करून आवाज झाले ड्रायव्हर कुठं आहे म्हटलं मी हात असाच धरलेला कारण खाली येत होता तर ड्रायव्हर असा शेतवडीमध्ये उलटा पडलेला अरे चमारी म्हणलं असं झालं म्हणजे माई कुठं आहेत तर हायवेवरती माई गाडीपासून जवळपास 30 फूट पाठीमागे जाऊन अशा रस्त्यावरती पडलेल्या बरं झालं की त्या दरम्यान कुठली दुसरी लक्झरी फुल स्पीडमध्ये नव्हती त्या तिकडनं पुण्याच्या साईडने टेम्पो येत होता तो लोणावळ्याला चालला होता आणि गंमत म्हणजे त्या टेम्पोमध्ये माईंच्याच गाण्याची कॅसेट लावली होती आणि तो आपला ऐकत 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 चालला होता म्हणलं थांबा जरा म्हटलं ॲक्सिडेंट झाला म्हणलं ज्यांची तुम्ही कॅसेट लावले ना त्याच पडल्यात बघा रस्त्यावर हां मग देवाच्या दयाने तो तयार झाला आणि अक्षरशः डेड बॉडीज उचलतात ना असे सगळ्यांना उचलून टेम्पो टाकले सगळे इंस्ट्रुमेंट वगैरे टाकले आणि ह्यांना लोणावळ्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तेव्हापासनं जो मार लागला इथे कानाबिंदाला ना त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम सुरू झाला
माई तुम्ही पदरावरती जरतारीचं ते गाणं जेव्हा गायलं तेव्हा तुम्ही किती वर्षांच्या होता? परकर पोलक्यात होतात का? तुम्ही परकर पोलक्यात म्हणताय ना, परकर पोलक्यामध्ये मी होते त्यावेळी, हिंदीला होते, मराठीला नाही. नंतर मी मराठीला आले आणि हळूहळू हळूहळू. आता तुम्हाला कुठला पदरावरती हे तुम्ही लोक जास्ती करताय. कुठलं म्हणू? पदरावरती जरतारीचा मोर नाच राहावा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. पदरावरती जरतारीचा मोर नाच राहावा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. बांधिला सैल सर पुसडा मानेवरी, बांधिला सैल सर पुसडा मानेवरी. माळला सुरंगी गजरा गत्यावरी, माळला सुरंगी गजरा गत्यावरी. मोकळ्या बटाह्या रुळती भाळावरी, केसावरती लहर उठविली, केसावरती लहर उठविली. फिरवून हळू कंगवा, आई मला निसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. पण माई हे कानाचं यंत्र कधीपासून आलं? काय कानाचं यंत्र? मला काय नाही कळत. कानाचं यंत्र कधीपासून आलं? ऍक्सिडेंट पासून. कानाचा ऍक्सिडेंट झाला होता, उपयोग होतो का? ह्या हाताने काही येत नाही हे बघ, काही नाही. हे सगळं वरती आहे, हा मार आहे, हा मार आहे, काय नाही. ते लावलं त्याचा उपयोग होतो का काही? कशाचा? कानाचा. कधी जरी ह्याने हट्ट धरला तर, पण मला काय उपयोग नाही. मी विचारायचं ते विचार. किती वेळा विचारलं, हाय ना मशीन असू त्याच्या समाधाना करता. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण आज आपल्या कट्ट्यावरती आहेत. त्यांचं लावणीवरचं प्रेम कसं बहरत गेलं, त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची कहाणी काय ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. विजय चव्हाणही त्यांचे सुपुत्र आपल्यासोबत आहेत. या दोघांशी सुरू असलेल्या गप्पा अशाच सुरू राहतील, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्टा. ब्रेक नंतर कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुलोचना चव्हाण आणि त्यांचे पुत्र विजय चव्हाण हे दोघेही आपल्या कट्ट्यावरती, त्यांच्या सुरांची जादू आज आपण कट्ट्यावरती अनुभवतोय. पण विजयजी, तुम्ही हल्लीच्या सगळ्या संगीतकारांच्या बरोबर काम करताय, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला आवडलेलं तुमचं कोणतं काम, कोणतं गाणं? मला करताना मजा आली. बघा, पहिलं गाणं वाजवायला मजा आली तशी खूप गाणी वाजवली. 30 वर्ष गाणी वाजवतोय. पण दे धक्का पिक्चरमध्ये उगवली शुक्राची चांदणी, ती मजा आली. नंतर झाली मुंबई सोन्याची मध्ये बघा तुमच्या गिरणीचा वाजू दे बोंगा, ती मजा आली. नंतर अजय अतुलांचं ते वाजले की 12 अप्सरा आली, नंतर गण आहे, ते खूप मजा आली. कारण त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की ढोलकी प्रधान गाणं करायचं आहे ना,
तर त्याला तो लावणी करायची असेल तर रांगडा बाजच पाहिजे तर मजा असते. कारण सर तुम्हाला सांगतो की लोकसंगीत एवढं सोपं नाही आहे. शास्त्रीय संगीत आहे, मोठा आहे, त्याला रियाज आहे, गुरु आहे. रियाज करून तुम्हाला म्हणजे कठोर परिश्रम करून ते तुम्हाला अवगत करून घ्यावं लागतं. लोकसंगीताचं थोडंसं वेगळं आहे, ते तुमच्या अंगात असावं, ते बाहेरनं आणावं नाही लागत, ते आतूनच ते रोपटं मोठं करावं लागतं. जिथपर्यंत मनगट गरम आहे वाजणार, मनगट थंड झालं कोण माझ्या अजय अतुलसाठी केलेल्या एखाद्या कामाची थोडीशी झलक बघायला मिळेल का, ऐकायला मिळेल? अजय अतुलजींच ठीक आहे, काहीतरी आपण वाजवूया. कारण ते जे सर्व श्रेय आहे, वारले की बारा, अप्सरा आली, गण आहे, ते सर्व श्रेय त्यांचं आहे. कारण का गाणी कोणीही वाजवली असती चाली तर त्याच होत्या. कोण नाही मिळालं ते मी वाजवलं, मी असं काय नाही केलं. जे काही क्रेडिट आहे ते त्यांचं आहे. मी आमच्या खारोटे साहेबांना विनंती करतो की काहीतरी नटरंगचं काहीतरी गाणं वाजवा. खूप जण वाजवतात पण तुम्हाला जे म्हणजे तुम्हाला जो मान आहे, तुम्हाला जे स्थान आहे, ते असं काय आहे की जे म्हणजे जे तुम्ही म्हणाल की हे जरा काहीतरी वेगळं आहे? हा माझा हट्ट आहे. जे सगळे वाजवतील ते मी नाही वाजवणार. आणि भले मी श्रीमंत नाही आहे, परंतु माझं पहिल्यापासून आहे की आपलं सादरीकरण श्रीमंत पाहिजे. आपलं वाजवणं, वाजवण्यातलं फिलिंग, ती त्याची दाबगाठ. कारण मला अशा काही मोठ्या मोठ्या लोकांकडनं कानमंत्र मिळाला. पहिले म्हणजे लालाभाऊ गंगावणे, ज्यांनी घर आहे मारा परदेसी, अपलम चपलम, राधा नाबोले वगैरे गाणी वाजवले, ढोलकीवरती वाजवले. तर मला ते बोलले, बघ विजय बोलले, तू ढोलकी वाजवत असना तर एक ध्यानात ठेव की चाटी आणि बाया, नर सॉरी मादी नर, आई वडील. गाणं हे मूल आहे. दोन्हीचा बॅलन्स असा पाहिजे की मूल ते पडता कामा नये. चाटी आणि बायाचा असं वाजव. चाल ढकल, जाऊ देना, कोण काय बघतंय, कोण ऐकतंय, हे नाही पटत मला. नाही हे वाजलं पाहिजे. आणि सतत आपली भट्टी सुरू असते की या लाईनीला कसं वाजवूया, त्या लाईनीला कसं वाजवूया. आणि मुळामध्ये त्याचं कारण असं आहे की मी जुन्या बुजुर्ग लोकांचं वाजवणं ऐकतो, ते अभ्यासतो, आणि आपल्या हातून हा प्रकार आणि किती चांगला येईल त्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये आई आणि बाप असं आहे ना ते? हा, तर आई जास्त वाजते, बाप कमी वाजतो. नाही, ते काही म्हणजे पॅटर्नमध्ये. परंतु तुम्ही लालाभाऊंची गाणी वगैरे बघा, त्याच्यामध्ये चाटी बायाचं एवढं छान मिश्रण आहे. जा रे जा रे काले बदरिया, राधा ना बोले ना बोले, म्हणजे अजूनही त्यांची गाणी एक ढोलकी आहे, एक ढोलकी. पण गाणी ऐकताना डोळ्यातनं पाणी येते की काय वाजवलं त्या माणसाने. भरपूर काय, कुठलंही वाद्य लहान नाही, मोठं नाही. माझं असं म्हणणं होतं की त्या नर मादीमध्ये ते ठरवून आहे का की मादी? नाही, हे ठरवून नाही. आता बघा, हा ता झाला, धा झाला,
असं आहे. आता साधारण आपलं बरेच प्लेयर आमचे परावलंबी झाले, काहीच मजा नाही. काही काही फरक कळला बरगतचा आहे की नाही, मग हाच फरक आहे. दुसरा जसं मी आता मगाचपासून बोलतोय, लालाभाऊ गंगावणे त्यांचा साधा एक, त्यांनी भरपूर गाण्यामध्ये ठेका केला, म्हणजे दांडेरसचा ठेका म्हणा ना, खेमटा. हे आहे की नाही, परंतु तेच त्यांनी राधा ना बोले मध्ये कसा वाजवला आहे लक्षात आहे वाजवा. राधा ना बोले हा फरक जो वादक आहे त्यालाच कळेल. उगाचच तुम्ही टनटन टनटन केले म्हणजे ढोलकी नाही. लालाभाऊंनी हे सिद्ध केलं की ढोलकी सर्वसाधारण गाण्यामध्ये पण वाजू शकते, हिंदी गाण्यामध्ये पण वाजू शकते. त्या माणसाने सिद्ध केलं, जसं अण्णा जोशींनी गावची इज्जत म्हणून पिक्चर आहे, त्या गावची इज्जत पिक्चरमध्ये भजन ढोलकीवरती वाजवले, नित्य वाचे प्र काय ते मुखी नाव घ्या घ्या, खूप छान वाजवलं त्यांनी. अच्छा ती ढोलकी आहे. हा आपली मायलेकाची जोडी खरोखरच खूप वेगळी आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची शान आहात. माईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपला सांगीतिक वारसा त्यांच्यासारख्या कलाकारांमुळे मोठा होतो, समृद्ध होतो. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही आमच्या शुभेच्छा आणि आपल्या दोघांचेही धन्यवाद आज कट्ट्यावर आल्याबद्दल आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. आम्ही पण तुमचे एबीपी माझाचा सर्व परिवार यांना खूप खूप धन्यवाद देतो. आज आपण आम्हाला बोलवलं, आम्हाला गप्पा मारायची संधी दिलीच आणि खास करून या कट्ट्यावरती खूप खूप धन्यवाद. येणारं नवीन 2019 एबीपी माझ्यासाठी आणखीन यशस्वी होवो. थँक्यू. आणि यानंतर कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय मांडके हिअरिंग सर्व्हिसेस बीजी चितळे आणि तन्वी हर्बल तन्वी शतामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.